नमस्कार मित्रांनो, मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं एमपीएससी अबुज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। मग आपण आज जो टॉपिक पाहतोय तो संयुक्त पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी राज्यसेवा सुद्धा जो होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण असणारा टॉपिक ती म्हणजे भारताची खनिज संपत्ती। आता खनिज संपत्ती पाहत असताना जर बघितलं त्यामध्ये भारताची खनिज संपत्ती असते, त्याच्यानंतर महाराष्ट्राची खनिज संपत्ती असते आणि जागतिक स्तरावरती या ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात की जगामध्ये भारताचा किती क्रमांक आहे, टॉप कंट्री कोणत्या असतात, प्रत्येक खनिजाच्या संदर्भानं या ठिकाणी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर ते तुलनात्मक दृष्ट्या या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करायचं आहे। तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक विनंती राहील, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जर लेक्चर हे शेवटपर्यंत पाहायचंय, पूर्ण लेक्चर पाहायचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये जो खनिज संपत्तीवरती जर प्रश्न आला तो निश्चितपणे या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा कव्हर व्हायला मदत होणार आहे, निश्चितपणे कव्हर होऊन जाणार आहे। बरोबर, मग भारत जग आणि महाराष्ट्र यांचा तुलनात्मक या ठिकाणी आपल्याला इथं पाहता येईल। प्रत्येक खनिज या ठिकाणी महत्वाचे जे खनिज आहे ते या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होतील। बरोबर, तर मग या ठिकाणी हे सुरू केल्यानंतर आणि एंडिंग केल्यानंतर लेक्चर जेव्हा एंड होईल तेव्हा सगळ्या मित्रांना आपल्या लिंक शेअर करून घ्यायचे आणि लेक्चर आवडलं तर निश्चितपणे लाईक करून घ्यायचं आहे, हे तुमचं कर्तव्य असेल, सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करून घ्यायचं। मग सुरुवात करूया आपण या ठिकाणी खनिज संपत्ती हे तुलनात्मक अभ्यासाला। बघूया आपण या ठिकाणी खनिज संपत्ती, मग इथं सुरुवात करत असताना महाराष्ट्रापासून सुरुवात होईल, त्याच्यानंतर भारताच्या संदर्भानं या ठिकाणी बघूया आपण आणि नंतर आपण जागतिक स्तरावरती या ठिकाणी याचे काय असेल तर ते तुलनात्मक दृष्ट्या अभ्यासणार आहोत। बरोबर, मग इथं जर बघितलं तर प्रामुख्यानं आपण खनिज म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, भूगर्भामध्ये या ठिकाणी असणार जे धातू असतात त्यांचं या ठिकाणी हे खनिज म्हणून आपण त्यांना ओळखतो। भूगर्भामध्ये असणारे जे धातू असतील किंवा जे आवश्यक असणारे या ठिकाणी धातूच म्हणता येणार नाही पण त्याच्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी घटक असू शकतात। मग खनिज पाहत असताना खनिजांचं वर्गीकरण या ठिकाणी दोन घटकामध्ये केलेलं असतं, त्याच्यासाठी आवश्यक करण्यात आलेला भारतीय गव्हर्नमेंटकडून करण्यात आलेला एक कायदा आहे तो म्हणजे काय तर खाणी व खनिज अधिनियम, लक्षात ठेवायचं 1957 साली करण्यात आलेला होता। आणि या अधिनियमामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर एक या खनिजांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे गौण खनिज आणि प्रमुख खनिज। आता गौण खनिजामध्ये जर बघितलं तर खाणी आणि खनिज अधिनियम 1957 मधील या कायद्यामध्ये असणारे एक कलम लक्षात ठेवायचं, ते म्हणजे कलम 3E, आपण याला सेक्शन म्हणूया। सेक्शन 3E मध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर बांधकामाचा दगड असेल, ग्रॅव्हल असेल, साधी माती, रेती, चुनखडक, पाटीचा दगड, घरगुती कामासाठी वापरण्यात येणारा शोभिवंत दगड यांना या ठिकाणी कशामध्ये स्थान दिलेलं आहे तर गौण खनिजांमध्ये स्थान दिलेलं आहे। आणि प्रमुख खनिजांचं वर्गीकरण पाहत असताना आपल्या लक्षात येऊन जातं धातू खनिज असतात, अधातू खनिज असतात आणि ऊर्जा खनिज असतात। आता इथं जर बघितलं तर ऊर्जा खनिज ही या ठिकाणी एक प्रकारचे अधातू खनिज असलेली पाहायला मिळतात। या पद्धतीने या ठिकाणी या खनिजांचं वर्गीकरण आपण पाहत असतो। धातू खनिजामध्ये जर बघितलं तर बॉक्साईट असेल, लोह असेल, मॅग्नीज असेल यांचा समावेश होतो। अधातू खनिजामध्ये जर बघितलं तर इतर या ठिकाणी मग क्वार्ट्जाइट असेल, वाळू असेल, त्याच पद्धतीने या ठिकाणी आता वाळूचा तर इथे गौण खनिजामध्ये समावेश होत असतो। बरोबर, त्याचबरोबर या ठिकाणी ऊर्जा खनिजामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये कोळसा असेल, इतर या ठिकाणी नैसर्गिक वायू आहे, बरोबर, यांचा समावेश या ठिकाणी या ऊर्जा खनिजामध्ये होत असतो। मग आता पाहूया की महाराष्ट्राचं नेमकं भारताच्या एकूण खनिज संपत्तीमध्ये या ठिकाणी योगदान काय नेमकं आहे। बरोबर, महाराष्ट्रापासून सुरुवात या ठिकाणी आपण करतोय आणि मग नंतर आपण खनिज संपत्तीला सुरुवात करत असतानाही तुलनात्मक आपण पाहणार आहोतच। बरोबर, महाराष्ट्रातील एकूण खनिजांपैकी जर बघितलं तर 90% खनिज संपत्ती जी आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पाहत असताना दोन खनिज संपत्तीचे पट्टे निर्माण झालेले पाहायला मिळतात। ते पट्टे कोणते कोणते आहेत तर एक बघायचं या ठिकाणी, हा महाराष्ट्राचा मॅप आपण पाहतोय आणि महाराष्ट्राचा मॅप पाहत असताना इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल की खनिज संपत्तीचे पट्टे, इथं एक खनिज संपत्तीचा पट्टा असलेला पाहायला मिळतो या भागामध्ये आणि दुसरा पट्टा इथं या ठिकाणी अशा पद्धतीने निर्माण झालेला पाहायला मिळतो। या दोन पट्ट्यांमध्ये आपल्याला भारताची एक सॉरी महाराष्ट्राची एकूण खनिज संपत्ती एकवटलेली पाहायला मिळते। मग इथं ही कन्सेप्ट पाहत असताना याच घटकामध्ये किंवा याच प्रदेशामध्ये ही खनिज संपत्ती काय एकवटलेली असावी, हे दोनच पट्टे या ठिकाणी खनिज संपत्तीच्या दृष्टीने का महत्वाचे वाटतात किंवा या भागामध्ये खनिज संपत्ती का आढळते, या भागामध्ये इकडे खनिज संपत्ती नसेल का,
इथंच का ही खनिज संपत्ती आहे. आपण जेव्हा महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीचा अभ्यास पाहत असतो, महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीचा अभ्यास पाहत असताना त्याची जी निर्मिती आहे ती निर्मिती होत असताना कशा पद्धतीने झाली आहे, तर ब्रह्मशिमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून या ठिकाणी ही महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्राच्या एकूण या भूभागाची निर्मिती झालेली पाहायला मिळते. जो पूर्णपणे जास्तीत जास्त प्रदेश जो आहे महाराष्ट्राचा तो पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे. त्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे, तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे. ब्रह्मशिमूलक स्वरूपाचा हा ज्वालामुखी होता. मग जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता तो ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी आपण पाहिलं होतं 29 वेळा या ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी झालेला होता पश्चिम भागामध्ये. या भागामध्ये या ठिकाणी हा उद्रेक पाहायला मिळतोय. आणि मग दुसरं या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय होती, तर जो उद्रेक या ठिकाणी झाला आणि त्याच्यामधून जो लावारस भूपृष्ठावर आला तो कोणत्या प्रकारचा होता. आपल्याला माहित आहे की तो जो लावारस होता तो या ठिकाणी बेसिक प्रकारचा लावा होता. बेसिक प्रकारचा लावा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग बेसिक प्रकारचा लावा म्हणजे काय, याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी होतं. म्हणजे सिलिकाचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ तो पातळ स्वरूपाचा लावा या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पातळ स्वरूपाचा लावा असल्या कारणानं या ठिकाणी त्या तो जास्त भागामध्ये या ठिकाणी विस्तारला गेला. आणि म्हणून या पूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला तो लावारसाचा या ठिकाणी विस्तार झालेला पाहायला मिळतो. ज्या भागामध्ये लावारसाचा विस्तार झाला, या बेसिक प्रकारच्या लावाचा विस्तार झाला, तो या ठिकाणी त्या भागामध्ये हा पूर्णपणे बेसॉल्ट खडकाची या ठिकाणी निर्मिती झाली होती. तो लावा थंड होऊन बेसॉल्ट खडक साचला गेला, बेसॉल्ट खडक निर्माण झाला आणि या बेसॉल्ट खडकाच्या संचयनातूनच या ठिकाणी हे पठार निर्माण झालेलं पाहायला मिळते. मग कोणत्या प्रकारचा या ठिकाणी उद्रेक झाला होता, तर लक्षात ठेवायचं ब्रह्मशिमूलक, ब्रह्मशिमूलक उद्रेक झाला होता. मग ब्रह्मशिमूलक उद्रेक म्हणजे काय, तर भूपृष्ठाला तडे गेले आणि त्या माध्यमातून जे तडे गेले होते त्या तड्यांमधून भूगर्भातून हो हा लावारस भूपृष्ठावर आलेला होता. म्हणून त्याला या ठिकाणी ब्रह्मशिमूलक म्हटलं जातं. ब्रह्मश म्हणजे तडे जाणं, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी लावाचा प्रकार लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या प्रकारचा, तर बेसिक प्रकारचा लावा या ठिकाणी भूपृष्ठावर आलेला होता या माध्यमातून. आणि म्हणून आणि किती वेळा या ठिकाणी हे झालं होतं, तर 29 वेळा हा ज्वालामुखीचा उद्रेक या भागामध्ये झाला. आणि याच्यावरती मग इथं जर पाहायला गेलं तर 29 हे बेसॉल्ट खडकाचे 29 थर या भागामध्ये आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात. मग इथं विस्तार होत असताना इथून जर बघितलं तर दक्षिण कोकणापर्यंत या ठिकाणी हा लावारसाचा विस्तार झाला नाही. त्याच पद्धतीनं पूर्वेपर्यंत पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी हा लावारसाचा विस्तार झाला नाही. आणि म्हणून या भागामध्ये जर बघितलं तर बेसॉल्टचं अस्तित्व आढळून येत नाही. या भागात प्रामुख्यानं आपल्याला जांबा खडक आढळतो, त्याचबरोबर स्तरित प्रकारचा खडक आढळतो. त्या हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या भागामध्ये स्तरित स्वरूपात असेल, या भागामध्ये या ठिकाणी जांबा प्रकारचा खडक आढळतो इथं. आणि पूर्णपणे या भागामध्ये या ठिकाणी बेसॉल्ट प्रकारचा खडक आढळून येत असतो. आणि म्हणून या ठिकाणी याच दोन भागामध्ये आपल्याला महाराष्ट्राची एकूण खनिज संपत्ती एकवटलेली पाहायला मिळते. मग इथं काय म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं, इथं त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राच्या एकूण खनिज संपत्तीपैकी 90% खाणी कुठं आहेत, तर पूर्व विदर्भामध्ये आहेत. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे कुठं, तर या भागामध्ये. त्यामध्ये जर बघितलं तर इथं लक्षात ठेवायचं, इथं येतो नागपूर असेल, इथं भंडारा गोंदिया आहे, गडचिरोली चंद्रपूर आणि इथं असणारा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या 90% खाणी असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर 9.5% खाणी ज्या आहेत त्या कोकण पट्टा व दक्षिण महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे इथं जर बघितलं तर 9.5% खाणी या भागामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये या ठिकाणी 9.5% खनिज संपत्ती ही महाराष्ट्राची आढळून येते. आणि इतर जो भाग आहे त्याच्यामध्ये 0.5% एवढी खनिज संपत्ती आढळून येताना आपल्याला लक्षात येऊन जाते. अशा प्रकारचं या ठिकाणी खनिजांचं वितरण महाराष्ट्रामध्ये झालेलं पाहायला मिळत आहे. मग महाराष्ट्र हे खनिज संपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही. का फारसे प्रसिद्ध राज्य नाहीये, जर एकूण क्षेत्रफळापैकी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 19% क्षेत्रावरती ही या ठिकाणी खनिज संपत्ती एकवटलेली पाहायला मिळते. मग पूर्णपणे हा पठारी प्रदेश जो आहे त्या भागामध्ये खनिज संपत्ती नाहीये का, खनिज संपत्ती आहे पण ती आपल्याला शोधण्यामध्ये यश आलेलं नाहीये. कारण मजबूत अशा बेसॉल्ट खडकाच्या 29 थरांच्या खाली ती खनिज संपत्ती गाडली गेलेली आहे. आणि म्हणूनच या भागामध्ये ही खनिज संपत्ती आढळत नाही. फक्त या दोन पट्ट्यामध्ये जर खनिज संपत्ती आढळत असेल आणि खनिज संपत्ती एकूण भूभागापैकी फक्त 19% प्रदेशावरती आढळत असेल, तर निश्चितपणे भारताच्या एकूण खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा जर बघितला तो अत्यंत कमी असलेला लक्षात येऊन जातो. आणि मग तो वाटा किती आहे, तर फक्त 4% वाटा असलेला लक्षात येऊन जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणी देशात महाराष्ट्राचा खनिज उत्पादनामध्ये एकूण खनिज जे आहेत, एकूण खनिज उत्पादनामध्ये या
ठिकाणी महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर ते लक्षात ठेवायचं आहे, 11वा क्रमांक लागतो. आणि म्हणून 11वा जर क्रमांक या ठिकाणी लागत असेल तर ते काही या ठिकाणी महाराष्ट्र काही फारसं खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध राज्य असलेलं लक्षात येऊन जातं. काही हे खनिज संपत्तीच्या बाबतीत प्रसिद्ध राज्य नाहीये म्हणून हे स्टेटमेंट विचारलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापडणारे खनिज कोणतं तर ते लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोळसा, या ठिकाणी कोळशाचं उत्पादन इथं घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. एकूण खनिजांमध्ये सांगतोय बरं का, तर कोळशापैकी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नाहीये पण महाराष्ट्राच्या एकूण खनिज संपत्तीपैकी सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन हे या ठिकाणी घेतलं जात असतं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये, बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतात पट्टे. आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं की हे फारसे प्रसिद्ध राज्य नाहीये. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 19% क्षेत्रावर खनिज संपत्ती एकवटलेली पाहायला मिळते, त्यामध्ये या ठिकाणी 2 पट्टे, बरोबर. महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळते तर लक्षात ठेवायचं, बेसॉल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात. आता बेसॉल्ट खडकाचा बाह्य क्षेत्र सांगितलं, ज्या भागामध्ये बेसॉल्ट खडक नाहीये बेसॉल्ट खडकाच्या व्यतिरिक्तच्या इतर खडकामध्ये या ठिकाणी ही खनिज संपत्ती एकवटली. बेसॉल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रामध्ये जिथं बेसॉल्ट खडक नाहीये त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही खनिज संपत्ती एकवटलेली पाहायला मिळते. मग तिथे स्फटिकयुक्त आणि स्तरित रूपांतरित प्रकारचे जे खडक असतील त्या खडकामध्ये या ठिकाणी ही महाराष्ट्राची खनिज संपत्ती एकवटलेली आहे, बरोबर. मग आता पाहूया या ठिकाणी महाराष्ट्रामधले प्रमुख जे खनिज आहेत त्या ठिकाणी. प्रकार तर पाहिले आपण व ते डिवाइड वर्गीकरण आपण पाहतो, गौण खनिज म्हणजे काय, त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे प्रमुख धातू, प्रमुख खनिज असतील त्याच्यामध्ये धातू, अधातू, ऊर्जा, खनिज हे या ठिकाणी पाहतोय. आणि त्याच्यापैकी आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की महाराष्ट्रातली प्रमुख खनिज संपत्ती. आता सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातली प्रमुख खनिजांमध्ये जे प्रमुख खनिज पाहायला मिळतंय, महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये पूर्ण पृथ्वी तलावरती या ठिकाणी महत्वाचं असणारं खनिज म्हणजे कोणतं तर लक्षात ठेवायचं, हे लोखनिज आहे. का लोखनिज महत्वाचं आहे तर त्यावेळी लक्षात ठेवायचं की आधुनिक उद्योग आहेत, उद्योगांचा या ठिकाणी कणा म्हणून जे खनिज ओळखलं जातं ते आहे या ठिकाणी लोखनिज. एकूण भूतलावर जेवढी खनिज संपत्ती आढळून येते त्या खनिज संपत्तींमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारं कोणतं खनिज असेल तर ते लोह खनिज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी लोह खनिज बघतो, बरोबर. मग लोह खनिजाचं आणखीन एक याच्या संदर्भानं जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी जगातील एकूण खनिज साठ्यापैकी सर्वाधिक साठे हे कोणत्या खनिजाचे आढळतील तर ते लक्षात ठेवायचं, हे लोह खनिजाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भूगर्भामध्ये आढळणाऱ्या एकूण जे या ठिकाणी धातू असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं हे खनिज असलेलं पाहायला मिळतं. भूगर्भामध्ये असणाऱ्या एक अस्तित्वात असणाऱ्यापैकी बरं का लक्षात ठेवायचं, हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी हे लोह खनिज आपल्याला पाहायला मिळतं. मग या लोह खनिजाचे या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. किती प्रकार आहेत तर लक्षात ठेवायचं, हे याचं वर्गीकरण या ठिकाणी 4 प्रकारांमध्ये केलेलं पाहायला मिळतं. कोणते कोणते 4 प्रकार आहेत तर याच्यामध्ये आढळणाऱ्या लोहाच्या प्रमाणावरून किंवा शुद्धतेनुसार आपण म्हणू तर इथं, कारण लोह खनिज जे सापडत असतं, खनिज संपत्ती जे सापडत असते प्रत्यक्षपणे एकदम असं प्युअर स्वरूपामध्ये आढळते का तर प्युअर स्वरूपामध्ये ही खनिज संपत्ती आढळून येत नाही. मग या ठिकाणी त्याच्यामध्ये काही मिक्स घटक असतात, इतर माती असेल, वाळू असेल, त्याचबरोबर इतर खनिजांचं या ठिकाणी मिश्रण असेल आणि मग त्यामध्ये या ठिकाणी आढळणाऱ्या लोहाच्या जास्तीत जास्त प्रमाणानुसार हे या ठिकाणी 4 प्रकारांमध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, बरोबर. मग ते 4 प्रकार या ठिकाणी कोणते कोणते आहेत तर लक्षात ठेवायचं, पहिला आहे मॅग्नेटाईट, दुसरा हेमेटाईट आहे, तिसरा लिमोनाईट आहे आणि चौथा सिडेडाईट असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग एक एक प्रकार पाहत असताना लक्षात ठेवायचं, सगळ्यात शुद्ध स्वरूपाचं लोहखनिज कोणत्या प्रकारचं आहे तर ते मॅग्नेटाईट प्रकारचं या ठिकाणी खनिज असलेलं पाहायला मिळतंय. त्याचा रंग कोणता आहे, रंगावरती प्रश्न विचारला जाईल. स्टेटमेंट बेसवरती प्रश्न विचारत असताना रंगावरती निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की गडद काळा स्वरूपाचं हे या ठिकाणी खनिज आहे जे मॅग्नेटाईट म्हणून ओळखलं जातं. इथं जर तुम्ही रंगांचा विचार केला तर लक्षात ठेवायचं, काळ्याकडून लाल होतो, लालकडून तपकिरी होतो आणि नंतर तो पिवळट पिंगट स्वरूपाचा होऊन जातो. म्हणजेच काय तर या ठिकाणी जसं जसं या ठिकाणी तो थोडासा फेंट फेंट होत जाईल तसं तसं या ठिकाणी काय होतंय तर लोहाचं आढळणारं प्रमाण हे याच्यामध्ये कमी होतंय. म्हणजे जेवढा जास्त डार्क तेवढा याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त, अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकेल का, तर यस म्हणता येईल, बरोबर. मग डार्क स्वरूपाचा असेल तो काळ्या रंगाचा या ठिकाणी दिसून येईल. मग काळ्या रंगाचा जर असेल तर तो म्हणजे सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण असलं पाहिजे. याच्यामध्ये किती लोहाचं प्रमाण असतं तर मिनिमम 72%
एकूण जे लोह आढळतं त्याच्यापैकी 72% लोह या ठिकाणी आढळणार आहे. एकूण त्या लोह खनिजामध्ये 72% जर या ठिकाणी लोह आढळत असेल तर त्याला सगळ्यात शुद्ध मॅग्नेटाईट असं म्हटलं जातं. आणि कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळून येतं तर लक्षात ठेवायचं, अग्निजन्य व रूपांतरित प्रकारच्या खडकामध्ये याचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळतं. या पद्धतीने या ठिकाणी हा झाला मॅग्नेटाईट. बरोबर, मॅग्नेटाईटच्या संदर्भाने इथं जर बघितलं तर तुम्हाला सांगितलं की सर्वात शुद्ध याचं रेणूसूत्र काय आहे, लक्षात ठेवायचं रेणूसूत्र काय आहे या मॅग्नेटाईटचं, तर एफ ई, लक्षात ठेवा एफ ई थ्री ओ फोर, लक्षात ठेवायचं एफ ई थ्री ओ फोर हे याचं काय आहे तर रेणूसूत्र आहे. बरोबर, ऑक्सिजनचं काही या ठिकाणी प्रमाण याच्यामध्ये असतच असतं. बरोबर, एफ ई थ्री ओ फोर एवढं या ठिकाणी याचं हे आहे, रेणूसूत्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जर पाहायचा म्हटला, दुसरा प्रकार आहे हेमेटाईट. बरोबर, हे आता तुम्हाला सांगेल मी, त्याच्यानंतर शेवटी ट्रिक्स सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला हे ट्रिक्स लक्षात ठेवता येईल ट्रिक्सच्या माध्यमातून. हेमेटाईट जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी हे शुद्धतेच्यानुसार दुसऱ्या क्रमांकाचं लोह खनिजाचा प्रकार म्हणून ओळखला जातो. थोडासा फेंट झाला, काळा रंग जर थोडासा फेंट झाला तर तो काय होईल तर लालसर दिसेल, लालसर काळा या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी हा लालसर काळा इथं जर बघितला तर हा मॅग्नेटाईट हेमेटाईट प्रकारचा लोह खनिजाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती असेल तर 60-70% एवढ्या प्रमाणामध्ये हे लोह याच्यामध्ये आढळून येणार आहे. आणि कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये हा आढळून येईल तर लक्षात ठेवायचं, तो सुद्धा अग्निजन्य आणि नस्तरित प्रकारच्या खडकामध्ये हे मॅग्नेटाईट सॉरी हेमेटाईट आढळून येणार आहे. बरोबर, आणि मग याचं जर या ठिकाणी पाहायचं म्हटलं याचं रेणूसूत्र तर ते लक्षात ठेवायचं एफ ई टू ओ थ्री ओ थ्री, लक्षात ठेवायचं इथं एफ ई थ्री ओ फोर आहे आणि इथं आहे एफ ई टू ओ थ्री. या पद्धतीने या ठिकाणी हेमेटाईट पाहायला मिळते, लालसर काळ्या रंगाचं असलेलं हेमेटाईट. त्याच्यानंतर तिसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहतो तो म्हणजे कोणता आहे तर लिमोनाईट. लक्षात ठेवायचं लिमोनाईट जर बघितला तर तपकिरी स्वरूपाच्या रंगाचं हे या ठिकाणी खनिज आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती असेल तर 50-60% एवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लोह आढळतं. तरित प्रकारच्या खडकांमध्ये हा या ठिकाणी लिमोनाईट प्रकारचा या ठिकाणी लोह खनिज आढळून येत असतं. बरोबर, आणि मग याचं जर बघितलं तर याचं जो हे आहे प्रकार याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितला याचा आपण काय म्हणतो याला तर रेणूसूत्र. रेणूसूत्र काय आहे तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी एफ ई ओ, एफ ई ओ त्याचबरोबर या ठिकाणी पुढे ओ एच, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे पाण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये असणार आहे, नंबर ऑफ एच टू ओ लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हा याचं रेणूसूत्र असलेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण असलेलं पाहायला मिळतं, सर्वात जास्त पाण्याचं प्रमाण आहे या लिमोनाईट प्रकारच्या लोह खनिजामध्ये असलेलं आढळून येतं. बरोबर, हे एक लक्षात ठेवायचं. आणि म्हणून याला जर बघितलं तर हायड्रेटेड काय म्हटलं तर हायड्रेटेड हायड्रेटेड आयर्न असं म्हटलं जातं याला. लक्षात ठेवायचं हायड्रेटेड आयर्न अशा पद्धतीने या ठिकाणी याचं नाव याला ओळखलं जात असतं. बरोबर, जगातमध्ये सर्वात जास्त प्रकारचे लोह खनिजाच्यासाठी कोणत्या प्रकारचे आढळून येतात त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की लक्षात ठेवायचं ते हेमेटाईट प्रकारचं जे लोह खनिज आहे ते जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळून येत असतं. बरोबर, ते एक लक्षात ठेवायचं. हायड्रेटेड आयर्न याला म्हटलं जातं, आयर्न ऑक्साईड, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड याला या लिमोनाईटला म्हटलं जातं. प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो तर ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे चौथा प्रकार सिडराईटचा, पिंगट पिवळा, पिवळा किंवा पिंगट रंग या ठिकाणी याचा असतो, थोडासा फेंट स्वरूपाचा असतो. 48% किंवा हार्डली खूप झालं तर 50% याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आढळून येतो. स्थरित प्रकारच्या खडकामध्ये आढळणार हे लोह खनिज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, त्याच पद्धतीने या ठिकाणी याचं जर रेणूसूत्र पाहायचं म्हटलं तर लक्षात ठेवायचं ते आहे एफ ई सी ओ थ्री, एफ ई सी ओ थ्री अशा प्रकारचं याचं या ठिकाणी नाव असतं. याच्यामध्ये जर बघितलं तर लोह आणि कार्बन, सीओ थ्री म्हणलं की आता सीओ टू म्हणलं की आपला कार्बन डायऑक्साईड माहिती आहे, मग सीओ थ्री कार्बनचं याच्यामध्ये मिश्रण असतं, लोह आणि कार्बनचं मिश्रण असल्या कारणाने याला म्हटलं तर आयर्न कार्बोनेट. लक्षात ठेवायचं आयर्न सॉरी आयर्न कार्बोनेट असं याला म्हटलं जातं. प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की आयर्न कार्बोनेट म्हणून ओळखला जाणारा लोहाचा प्रकार कोणता, त्यावेळी आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की आयर्न कार्बोनेट म्हणून ओळखला जाणारा लोहाचा प्रकार म्हणजे काय आहे तर सिडराईट आहे, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पाण्याचं नाही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण याच्यामध्ये असलेलं लक्षात येऊन जातं. 48% प्रमाणामध्ये लोहाचं प्रमाण असतं.
स्तरित प्रकारच्या या ठिकाणी खडकामध्ये आढळून येणार हा लोहाचा प्रकार इथं पाहायला मिळतो. अशा पद्धतीने या ठिकाणी ही खनिज संपत्ती खनिज लोहखनिजाचे प्रकार असलेले पाहायला मिळतात. बरोबर, मग आता पाहूया की महाराष्ट्रामध्ये ही खनिज संपत्ती नेमकी कोणत्या भागामध्ये एकवटलेली आहे, लोहखनिज महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये एकवटलेलं आहे. बरोबर, तत्पूर्वी या ठिकाणी आपलं पुस्तक आहे, एकदा बघून घ्या व्यवस्थितपणे. रिव्हिजनसाठी निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त रिव्हिजन कमीत कमी वेळामध्ये होण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितपणे फायदा होईल. इथे जर बघितलं तर याच्यामध्ये मॅपच्या सहाय्याने जी जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षाभिमुख डेट्यावरती भर जास्तीत जास्त इथं दिलेला आहे. भारत आणि महाराष्ट्र एवढा याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. भारत आणि महाराष्ट्र समाविष्ट आहे. आणि मग इथं जर बघितलं फक्त 120 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल याच्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर केलेला आहे. जर 15 प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये आले तर 13 प्रश्न याच्यामधून डायरेक्ट हिट झालेले असतील, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. निश्चितपणे रिव्हिजनसाठी कमीत कमी 2 तासामध्ये पूर्ण पुस्तक या ठिकाणी तुम्हाला रिव्हाइज करून होतं, 2 तासामध्ये फक्त. आणि तुमच्या 13 प्रश्नांची रिव्हिजन ही फास्ट मध्ये होऊन जाते. जर तुम्ही इतर पुस्तकं या ठिकाणी सौदी व्हिडिओ वाचले असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला 15 प्रश्न कव्हर होऊ शकतात. बरोबर, तर एकदा बघा, फक्त बघा म्हणेल मी. नंतर या ठिकाणी घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवून घ्यायचं. घ्याच असं मी माझा आग्रह असणार नाही. फक्त आग्रह कुठं असणार आहे तर या पुस्तक बघायचा हा माझा आग्रह असणार आहे. दुकानामध्ये जा आणि एकदा पुस्तक चेक करा. बरोबर, चला या पद्धतीने मग लोहखनिजाचे महाराष्ट्राच्या संदर्भानं जर बघायचं तर महाराष्ट्रामध्ये याचं वितरण कुठं कुठं झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोहखनिज पाहत असताना जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये या ठिकाणी म्हणजे पूर्व विदर्भाच्या पट्ट्यामध्ये हे लोहखनिज आढळून येतं. मग इथं जर बघितलं तर गडचिरोली आहे. गडचिरोलीमध्ये कोणत्या कोणत्या लोहखनिजाच्या ठिकाणी खाणी आहेत त्यामध्ये बघा, सुरजागड आहे, देऊळगाव आहे, भामरागड आहे, फुसेर आहे, दमकोट आहे, पडवी आहे. या भागामध्ये या ठिकाणी या लोहखनिजाच्या खाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर इटापल्ली तालुक्यातील सुरजागड भागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे लोहखनिज साठे आढळतात. प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहखनिजाचे साठे असणारा जिल्हा कोणता, त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे गडचिरोली जिल्हा. त्याच पद्धतीनं पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त लोहखनिजाचे साठे कोणत्या ठिकाणी आढळतात, त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे सुरजागड या ठिकाणी आढळून येतात. कोणत्या तालुक्यामध्ये आहे, इटापल्ली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारा इटापल्ली नावाचा तालुका, त्या भागामध्ये या ठिकाणी हे खनिज संपत्ती आढळून येते. त्यानंतर पुढे जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी जर बघितलं तर दक्षिण कोकणचा भाग असणारा महाराष्ट्राच्या सगळ्यात दक्षिणेकडचा जिल्हा म्हणून ज्याला आपण ओळखतो तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यामध्ये रेडी आणि बंडपेटा या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही खनिज संपत्ती लोहखनिजाचं इथं खाणी असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मालवण असेल, सावंतवाडी असेल या भागामध्ये सुद्धा ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोहखनिज आढळून येतं. आता इथं जर बघितलं तर रेडी नावाचं एक बंदर सुद्धा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्या बंदरामधून काय केलं जातं, जपानला हे या ठिकाणी जपान या देशाला इथून लोहखनिजाची निर्यात केली जात असते, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न याच्यावरती येऊन गेलेला आहे, रेडी बंदरामधून कोणत्या देशाला लोहखनिजाची निर्यात केली जात असते, तर त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर ते आहे या ठिकाणी जपान. बरोबर, मग या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये जर बघितलं कोणत्या जिल्ह्या कोणत्या कोणत्या इथं लोहखनिजाच्या खाणी आहेत, लोहारा आहे, असोल आहे आणि पिंपळगाव या ठिकाणी इथं या लोहखनिजाच्या खाणी आढळून येतात. गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव तालुक्यातील खुर्सीपार व आंबे तलाव या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी लोहखनिजाचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भिवापूर तालुक्यामध्ये या लोहखनिजाच्या खाणी आपल्याला आढळून येतात. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या खाणी आढळून येतात. बरोबर, इथं जर बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल की हे 3 जिल्हे आणि हा 1 जिल्हा पूर्णपणे पूर्व विदर्भाचा आहे आणि दक्षिण कोकणाचा हा जिल्हा या भागात या ठिकाणी ही समुद्र आपल्या खनिज संपत्ती आढळून येते. 2 पट्टे या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. चला पुढे जर बघितलं तर खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी टॉप प्रोड्युसर या ठिकाणी कोणते राज्य आहेत, त्याच पद्धतीनं जगामध्ये या ठिकाणी इथं प्रोड्युसर कंट्री कोणते आहेत आणि भारतामध्ये सर्वात जास्त साठे असणारे या ठिकाणी राज्य कोणते आहेत. मग इथं बघितलं तर प्रसिद्ध असणाऱ्या खाणी कोणत्या आहेत भारतामध्ये, या लोहखनिजाच्या प्रसिद्ध असणाऱ्या खाणींमध्ये जर बघितलं तर बारकीबिल कोराई व्हॅली लक्षात ठेवायचं, ओडिसामध्ये असणारी बाराबिल लक्षात ठेवायचं, बारकीबिलच म्हणलो मी, बाराबिल जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये ही खनिज संपत्ती आढळून येते. त्याच्यानंतर दुसरी लक्षात ठेवायचं ती म्हणजे बैलादिला खाण, छत्तीसगड राज्यामध्ये असणारी बैलादिला नावाची खाण आहे, ती सुद्धा या ठिकाणी या खनिज संपत्तीसाठी लोहखनिजासाठी प्रसिद्ध असणारी खाण आहे.
तिसरं या ठिकाणी काय आहे, तिसरी महत्वाची फॅक्टर छत्तीसगड राज्यामध्ये असणारी, लक्षात ठेवायचं, दल्ली राजहर नावाची एक खाण आहे जी भारतामधली सगळ्यात मोठी लोह खनिजाची खाण म्हणून ओळखली जात असते, छत्तीसगड राज्यामध्ये असते. प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की दल्ली राजहर ही भारतातील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे, त्यावेळी आपल्याला वाटू शकतं का ओडिसा राज्य असेल, पण ते ओडिसा राज्य नसेल, ते छत्तीसगड राज्य असणार आहे, बरोबर. तर ते लक्षात ठेवायचं, ऍक्च्युअली सीमावर्ती भागामध्येच आहे, बरोबर. तर ते लक्षात ठेवायचं आहे. मग सर्वात जास्त लोह खनिज उत्पादक राज्य कोणते आहेत भारतामध्ये, तर ती उत्पादक राज्य लक्षात ठेवायची आहेत, एक नंबरला आहे छत्तीसगड, एक नंबरला आहे ओडिसा. ओडिसा हे या ठिकाणी टॉपचं असणारं राज्य आहे उत्पादनाच्या बाबतीमध्ये. दुसरं या ठिकाणी लक्षात ठेवायचं छत्तीसगड आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक. या पद्धतीने या ठिकाणी हे टॉप उत्पादक राज्य असलेली पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर जगामध्ये सर्वात जास्त लोहखनिजाचं उत्पादन घेणारे देश कोणते आहेत, तर लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलिया एक नंबरला आहे, ब्राझील दोन नंबरला आहे, चीनचा क्रमांक तिसरा लागतो, आणि चौथा क्रमांक हा भारताचा लागत असतो. हे लक्षात ठेवायचं, प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि मग सर्वात जास्त लोहखनिजाचे साठे असणारे भारतातील राज्य कोणते आहेत, तर लक्षात ठेवायचं ओडिसा आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे. ओडिसा हे साठे आणि उत्पादनाच्या बाबतीत टॉपचं आहे. त्याच्यानंतर झारखंड साठ्यांच्या बाबतीमध्ये झारखंड दोन नंबरला आहे, आणि तीन नंबरला छत्तीसगड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर बघितलं ओडिसा एक नंबर आहे, छत्तीसगड दोन नंबर आहे, आणि कर्नाटक तीन नंबरला असलेलं राज्य पाहायला मिळतंय. आता इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो की आपण रिसेंटली वाचलेलं असतं की स्टील उत्पादनामध्ये चीनचा प्रथम क्रमांक होता, भारताचा दुसरा क्रमांक होता. मग या ठिकाणी हे कन्फ्युजन होऊ शकतं की यार असं कसं व्हायला लागलं, तर मग इथं लक्षात ठेवायचं की भारत काय करतो, हे कच्चं लोहखनिज आयात करतो, चीन कच्चं लोहखनिज आयात करतो, आणि त्याचं शुद्धीकरण करून जे निर्माण होणारं स्टील आहे त्याच्या उत्पादनामध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो. शुद्ध स्टीलच्या म्हणतो आपण, प्युअर स्टीलच्या बाबतीमध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे, आणि जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असलेला पाहायला मिळतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल, हे कच्चं खनिजाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळेल. चला मग पुढचं खनिज आहे या ठिकाणी बॉक्साईट. लक्षात ठेवायचं याला बॉक्साईट असं पाहिजे. बॉक्साईटचा या ठिकाणी दुसरं खनिज पाहायला मिळतंय. मग भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी 21% उत्पादन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे. बॉक्साईटचा वापर कशासाठी होत असतो, तर लक्षात ठेवायचं बॉक्साईटचा वापर हा अल्युमिनियम निर्मितीसाठी होत असतो, बरोबर. अल्युमिनियम निर्मितीसाठी या ठिकाणी या बॉक्साईटचा वापर होत असतो. बॉक्साईटचे साठे जर बघितलं तर प्रामुख्याने कुठं आढळून येतात, तर जांभ्या प्रकारच्या खडकामध्ये ही आढळून येताना आपल्या लक्षात येऊन जातात. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला रत्नागिरी आढळून येईल, त्याच पद्धतीने या ठिकाणी सिंधुदुर्ग आढळून येईल, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा आणि सांगलीमध्ये कमी प्रमाणामध्ये आहेत, पण हे तीन जिल्हे म्हणायचं कोणते, तर एक तुमचा रत्नागिरी आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे, आणि कोल्हापूर आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खाणी या बॉक्साईटच्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात, बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 80% बॉक्साईटचा वापर कशासाठी होतो, तर अल्युमिनियम निर्मितीसाठी याचा वापर होत असतो, आणि 20% वापर जो आहे तो सिमेंट आणि लोहपोलाद उद्योगामध्ये याचा वापर केला जात असतो, बरोबर. त्या लोहपोलाद उद्योगामध्ये कशासाठी, तर लक्षात ठेवायचं लोह हा ऑलरेडी मजबूत धातू आहे, बरोबर. आणि याला थोडीशी सॉफ्टनेस जर आणायची असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर काही प्रमाणामध्ये या बॉक्साईडचं मिश्रण या ठिकाणी केलं जातं, आणि त्याला थोडीशी सॉफ्टनेस दिली जात असते लोहाला, बरोबर. आणि त्याला जर या ठिकाणी मजबूत बनायचं असेल, गंजरोधक बनवायचं असेल, तर मॅग्नेटचा वापर या ठिकाणी केला जात असतं लोहामध्ये. ते आपण पुढे पाहणार आहोत, आपण मॅग्नेटचा वापर या ठिकाणी. मग सिमेंट आणि लोहपोलाद उद्योगामध्ये या ठिकाणी हे 20% बॉक्साईट वापरलं जात असतं. बॉक्साईट हे प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्र व कोकणामध्ये आढळतो. तुम्हाला अगोदरच सांगितलं, हा ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी पाहतो, तर त्यावेळी या भागामध्ये आणि या भागामध्ये खनिज संपत्ती, त्याच्यापैकी याच भागामध्ये ही बॉक्साईटच्या खाणी जास्तीत जास्त असल्या आढळून येतात. इकडच्या प्रमाणामध्ये, खूप कमी प्रमाणामध्ये इथं बॉक्साईट आढळून येत असतं. आता इथं जर बघितलं ना, तर जेव्हा बॉक्साईट जर बघितलं तर जनरली मातीमध्ये सुद्धा आढळतं, पण टेक्नॉलॉजीचा अभाव आहे याच्यामध्ये. जर 20% जास्त जर आढळून येत असेल बॉक्साईट मातीमध्ये सुद्धा आढळतं, ते जनरली पठारी प्रदेशावर सुद्धा बॉक्साईट आढळून येतं, पण त्याचं प्रमाण हे 20% कमी आहे, बरोबर. ते जर 20% अधिक असेल, ती 20-30% जास्त असेल, तर त्याचा या ठिकाणी खनिज म्हणून वापर करता येऊ शकेल. ते खनिजा या ठिकाणी ते म्हणजे खाणी वगैरे तिथून काढता येतील,
पण 20% किंवा 20%पेक्षा जर कमी प्रमाणामध्ये ते जर मातीमध्ये आढळत असेल तर त्याचा वापर या ठिकाणी इथं खनिज म्हणून करता येऊ शकणार नाही. याच्यामुळे या ठिकाणी काय होतं की ते बॉक्साईट जे आहे ते इतर प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं या ठिकाणी जर बघितलं तर या प्रदेशामध्ये दक्षिण महाराष्ट्र म्हणतो आपण, दक्षिण कोकणचा भाग, त्या भागामध्ये 20%पेक्षा खूप प्रचंड प्रमाणामध्ये इथं बॉक्साईट आढळून येत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे पाहायला मिळतं. बरोबर. त्याच्यानंतर बॉक्साईटचे साठे जर बघितले तर या ठिकाणी वितरण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, राधानगरी आहे, गारगोटी, रांगेवाडी, उदयगिरी, वाकी आहे, धनगरवाडी आहे, मोगलवाडी, नागरतासवाडी, त्याच्यानंतर मानवेट आणि कासारवाडी या भागामध्ये, कासारवाडा या भागामध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या बॉक्साईटचे साठे असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये पाटण असेल, कोयना नदीचं खोर बरोबर आणि महाबळेश्वर या भागामध्ये आपल्याला बॉक्साईटचे साठे आढळतात. त्याच पद्धतीने जर बघितलं तर तुंगार टेकड्या, जर बघितलं तुंगार टेकड्या ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या त्या भागामध्ये सुद्धा या बॉक्साईटच्या काही प्रमाणामध्ये आपल्याला खाणी आढळून येतात. त्याच पद्धतीनं मुंबई उपनगरच्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ही बॉक्साईटच्या खाणी आढळून आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर श्रीवर्धन आहे, मुरुड आहे, रोहा आणि महाड या भागामध्ये या बॉक्साईटच्या खाणी आढळून येतात. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली, हा आंबोली प्रमुख आहे बरं का, लक्षात ठेवायचं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली आणि मंडणगड या भागामध्ये या ठिकाणी या बॉक्साईटच्या खाणी आढळून येतात. आणि सांगलीमध्ये सिरसाळा बरोबर, सिरसाळा या भागामध्ये. आणि इथं जर बघितलं तर सर्वात जास्त लोह खनिज आपलं सॉरी बॉक्साईटच्या खाणी कुठं असतील तर हे दोन जिल्ह्यात लक्षात ठेवायचं, हा रत्नागिरी आहे आणि कोल्हापूर आहे, या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त खाणी असलेल्या पाहायला मिळतात. ते लक्षात ठेवायचं महत्वपूर्ण आहे. चला मग जागतिक स्तरावरती हे पाहत असताना त्याच्या अगोदर भारतामध्ये याचं उत्पादन कसं होत आहे बघा. बॉक्साईट जर बघितला तर या ठिकाणी तो नॉन फेरस प्रकाराचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. फेरस आणि नॉन फेरस म्हणतो आपण, म्हणजे लोहयुक्त धातू आणि अलोह धातू असं म्हटलं त्याला. मग भारतामध्ये या ठिकाणी जर खाणी प्रमुख कोणत्या कोणत्या आहेत, बालंगीर नावाची एक खाण आहे लक्षात ठेवायचं, बालंगीर नावाची खाण आहे ती कुठं आहे, ओडिसा राज्यामध्ये. आणि दुसरी या ठिकाणी आहे ओडिसामध्ये असणारी कोरापूट, लक्षात ठेवायचं कोरापूट, ही सुद्धा कुठं आहे, ओडिसा राज्यामध्ये असणारी कोरापूट. या दोन खाणी या ठिकाणी या ओडिसा राज्यामध्ये असलेल्या प्रसिद्ध खाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर गुमल नावाची खाण आहे बॉक्साईटची, ती झारखंड राज्यामध्ये असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मध्य प्रदेशमध्ये असणारी एक आहे ती म्हणजे शहडोल नावाची एक खाण ही कुठं आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी एवढ्या या ठिकाणी या खाणी आपल्याला बॉक्साईटसाठी प्रसिद्ध असलेल्या पाहायला मिळतात. मग इथं बॉक्साईटचे उत्पादक कोणते आहेत सगळ्यात जास्त, तर लक्षात ठेवायचं टॉपला आहे ओडिसा बरोबर, ओडिसा या ठिकाणी टॉपला आहे, दोन नंबरला गुजरात आहे बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये. त्याच्यानंतर देशामध्ये जगभरामध्ये या ठिकाणी टॉपचे उत्पादक कोणते आहेत, तर लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलिया एक नंबरला आहे जगभरामध्ये, दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो गिनी. हे तीन देश जगभरामध्ये टॉपचे असणारे देश पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की खाणे त्याच्या जर बघितलं गुजरातमध्ये असणारी जुनागड एक खाण आपल्याला पाहायला मिळते ती प्रसिद्ध आहे. आणि छत्तीसगडमध्ये असणारी दुर्ग नावाची एक खाण आपल्याला लक्षात ठेवून जाते. या सगळ्यात मोठ्या खाणी इथं पाहायला मिळतील बॉक्साईटच्या. अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपल्याला राज्य पाहायला मिळतात आणि देश या ठिकाणी पाहता येतील उत्पादक, बॉक्साईटचे उत्पादक बरोबर. आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीत मी सांगितलं कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे टॉपचे तीन आपल्याला पाहता येतील. अशा पद्धतीने या ठिकाणी हे बॉक्साईट पाहायला मिळत आहे बरोबर. चलो जांभा प्रकारच्या खडकामध्ये आढळणारं बॉक्साईट. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं खनिज लक्षात ठेवायचं ते म्हणजे मॅंगनीज आहे. बघा तुम्हाला आणखीन एक विनंती लक्षात ठेवा बरं का, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न तुम्हाला कव्हर करून देते याचा अर्थ तुम्ही माझ्यासोबत असलं पाहिजे, निश्चितपणे सोबत असलं पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये या चॅनलवरती तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये इथलं सुद्धा लेक्चर उपलब्ध होऊन जातील मोफत मध्ये, तर ते जॉईन करून घ्या एकदा. मॅंगनीज बरोबर, मॅंगनीज जर बघितलं तर भारतातील एकूण साठ्यापैकी 40%, बघा साठ्यापैकी 40% आणि उत्पादनापैकी 24% उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होत आहे मॅग्नेटच्या बाबतीमध्ये. लक्षात घ्यायचं या ठिकाणी हे महत्वाचं आहे. मॅग्नेटच्या बाबतीमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, एका घटकावरती या ठिकाणी प्रश्न आणखीन मॅग्नेटच्या बाबतीमध्ये विचारला गेलेला नाही, तो म्हणजे काय असेल तर या मॅग्नेटचे प्रकार कोणते कोणते असतात त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी अजून विचारून झालेला नाहीये बरोबर. तर मग आपण या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये आढळणारे मॅग्नीज जे आहे, महाराष्ट्रामध्ये आढळणारा मॅग्नीज प्रामुख्याने कोणत्या खडकामध्ये आढळते, तर धारवाड प्रणालीच्या खडकामध्ये आढळून येते. म्हणजे कुठं असेल तर धारवाडचा प्रणालीचा खडक, धारवाड जर बघितला तर धारवाड प्रणाली खडकाला काळ नदी असेल तर सगळ्यात अगोदर
धारवाड प्रणालीमध्ये धारवाड प्रणालीचे जे खडक आहेत ते कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यामध्ये आढळून आले आणि म्हणूनच त्याला धारवाड प्रणालीचे खडक असं म्हटलं जात असतं. मग ते कुठं असेल तर लक्षात ठेवायचं, दक्षिण कोकणामध्ये. तो जो जर बघितलं तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरीच्या या भागामध्ये, रत्नागिरी सुद्धा नाही, सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला आढळून येतो तो धारवाड प्रकारचा खडक. मॅग्नीज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅग्नीज उत्पादनात जगात दक्षिण आफ्रिका या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे, बरोबर. ऍक्च्युअल जर बघितलं तर ही अपडेटेड आकडेवारी आपण बघूया तर महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग, बरोबर. या भागामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त हे मॅग्नीजचे साठे असलेले पाहायला मिळतात. आता मॅग्नीजचा वापर या ठिकाणी कशासाठी होत असेल तर तो लक्षात ठेवायचं, लोह पोलाद उद्योगामध्ये मॅग्नीजचा वापर या ठिकाणी होत असतो. कशासाठी होत असेल तर 90% लोह पोलाद हे सॉरी लोहखनिज जे मॅग्नीज आहे ते लोह पोलाद उद्योगामध्ये वापरलं. 90% मॅग्नीज लोह पोलाद उद्योगामध्ये वापरलं जातं. कशासाठी, तुम्हाला आधीच म्हणलंय की याच्यावरती जर बघितलं तर ते गंज वगैरे चढू नये याच्यासाठी या ठिकाणी या मॅग्नीजचा वापर या ठिकाणी केला जात असतो. लोह मिश्रित धातू या ठिकाणी केला जातो आणि लोह पोलाद निर्मिती या ठिकाणी याचा वापर धातू मॅग्नी मिसळल्यामुळे काय होतं, मजबूती प्राप्त होत असते, जरा स्ट्रॉंग बनतो. आणखीन हा ज्यावेळेस या ठिकाणी याच्यामध्ये लोह पोलाद ह्या लोह पोलादामध्ये किंवा लोहामध्ये जेव्हा मॅग्नीज मिक्स केलं जातं तेव्हा त्याला त्या लोहाला आणखीन जास्त प्रमाणामध्ये काय होतं, मजबूती प्राप्त होऊन जात असते. आणि सॉफ्टनेस जर द्यायचं असेल तर बॉक्साईट मिक्स केलं जातं. हा या ठिकाणी फरक आपल्याला लक्षात येऊन जातो, बरोबर. तर ते लक्षात ठेवायचं, बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये असणारे मॅग्नीजचे साठे कुठं कुठं आहेत, भंडारा जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं, तुमसर तालुक्यातील कुरमुरा, चिखला, डोंगरी बुद्रुक, सावता सांगवी आणि भंडारा तालुका या भागामध्ये या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये काय होतंय तर मॅग्नीजचे साठे आढळून येतात. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावनेर तालुक्यामध्ये कोदेगाव, गुमगाव, खापा, रामडोंगरी, त्याच्यानंतर रामटेक तालुक्यामध्ये मनसळ, क्रांदी या भागामध्ये या ठिकाणी हे नागपूर जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे साठे आढळून येतात. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी तालुक्यामध्ये डिंगणे, नेतर्डे, सासुली आणि बांदा या खाणी आढळून येतात. त्याचबरोबर कणकवली तालुक्यामध्ये फोंडा या तालुक्या फोंडा या ठिकाणी काय होतं तर या मॅग्नीजचे साठे आढळून येत असतात. मग बघा या ठिकाणी महाराष्ट्र देशामध्ये असणारे प्रमुख खनिज साठे, बरोबर. त्याच्यामध्ये नागपूर आणि भंडारा हे प्रमुख खाणी आहेत, बरं का. प्रमुख खाणी कुठे आढळून येतात देशामध्ये लक्षात ठेवायचं, नागपूर आणि भंडारा हे याचे टॉपचे उत्पादक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती मॅग्नीजचे साठे आढळून येतात ते कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळून येतात, खडक प्रणालीमध्ये आढळून येतात तर गोंडाईट प्रणाली ज्या ठिकाणी खडक प्रणाली आहे त्या गोंडाईट खाणी जी आहे त्याच्यामध्ये आढळून येत असते. आणि ही गोंडाईट प्रणाली जी आहे ती या ठिकाणी कशाशी रिलेटेड आहे, गोंडा लाईट, बरोबर. गोंडा लाईट खाणी प्रणालीमध्ये आढळून येतात. आणि गोंडाईट जी आहे, गोंडाईट नावाची खाण आहे ती ओडिसा राज्यामध्ये याची खाण असलेली पाहायला मिळते. प्रामुख्याने जेवढ्या ज्या या ठिकाणी मॅग्नीज आढळतं ते या गोंडाईट प्रकारच्या या ठिकाणी याच्यामध्ये आढळून येत असतं प्रणालीमध्ये, बरोबर. मग टॉप उत्पादक राज्य कोणते कोणते आहेत, एक नंबरला आहे मध्य प्रदेश, दोन नंबरला आहे महाराष्ट्र, बरोबर. सर्वोच्च उत्पादक देश कोणते आहेत जगभरातले ते एक लक्षात घ्यायचं, दक्षिण आफ्रिका टॉपला आहे, ऑस्ट्रेलिया दोन नंबरला, तीन नंबरला चीन आहे, सहा नंबरला भारत. भारताचा क्रमांक किती आहे तर तो लक्षात ठेवायचं, सहावा क्रमांक असलेला पाहायला मिळतो मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये. या ठिकाणी भारताचा जगामध्ये सहावा क्रमांक लागतो ते लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर टॉप रिझर्व, बरोबर, सगळ्यात जास्त इथं साठे असणारे राज्य कोणते कोणते बघायचं, त्यामध्ये ओडिसा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. टॉपला ओडिसा आहे, कर्नाटक दोन नंबर, तीन नंबरला जर बघितलं तर मध्य प्रदेश आहे मॅग्नीजच्या बाबतीमध्ये. आणि उत्पादक कोणते आहे तर मध्य प्रदेश टॉपला आहे आणि महाराष्ट्र दोन नंबरला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. चला, आणि उत्पादक देश कोणते आहे जगभरामध्ये, टॉपला आहे दक्षिण आफ्रिका, दोन नंबर ऑस्ट्रेलिया, तीन नंबर चीन आणि सहा नंबरला भारत आहे. चलो, त्याच्यानंतर तांब्याच्या खाणी आपण बघू, तांब, बरोबर. तांब जर बघितलं तर इथं या ठिकाणी साठ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला राजस्थान असलेलं पाहायला मिळेल. बघा, तांबी या खाणीचा उपयोग कशा लोह धातू म्हणून केला जातो आणि तांब्याच्या तारांचा वापर इलेक्ट्रिक उद्योगामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. कंडक्टर म्हणून याचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तांबे या खनिजाचे अंदाजित साठे, बरोबर, किती आहेत, 7.70 दशलक्ष टन असलेले या ठिकाणी आढळून आलेले आहे. त्याचबरोबर प्रमुख खाणी कुठं आहेत ते लक्षात ठेवायचं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूरमध्ये आहेत ठाणे, वसावा आणि दुबारपेठ. त्याच्यानंतर नागपूरमध्ये थुटनबोरी, किटारी, रानमांगली, कुलर आणि वारसोडी या भागामध्ये या ठिकाणी या खाणी आढळून येत असतात, बरोबर. चलो,
हे प्रामुख्याने आहेत महाराष्ट्रातले, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तांबे आढळून येत नाही महाराष्ट्रामध्ये. मग इथे जर बघितलं तर तुम्हाला सांगितलं की खाणी, प्रमुख खाणी कुठली आहेत, देशामधल्या प्रमुख खाणी कोणत्या आहेत प्रसिद्ध या तांब्यासाठी, तर मध्य प्रदेशमध्ये असणारी मालाजखंड, लक्षात ठेवायचं मालाजखंड, मालाजखंड नावाची खाण आहे जी मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, ती प्रसिद्ध खाण आहे. त्याच्यानंतर दुसरी लक्षात ठेवायचं खेत्री बेल्ट, राजस्थानमध्ये असणारा खेत्री पट्टाच आहे तो सुद्धा या ठिकाणी कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तांब्याच्या खनिजांसाठी, तांब्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिसऱ्या या ठिकाणी याच्यामधली महत्वाची खाण कोणती आहे तर लक्षात ठेवायचं दो खारीबा, सॉरी खो दरीबा नावाया, खो दरीबा, खो दरीबा नावाची खाण या तांब्याच्या यासाठी प्रसिद्ध असणारी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर टॉप उत्पादक राज्य कोणते आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त तांब प्रोड्युसर करणारे या ठिकाणी राज्य, बरोबर, त्यामध्ये एक नंबरला आहे मध्य प्रदेश, दोन नंबरला आहे राजस्थान, आणि तीन नंबरला आपल्याला झारखंड असलेला पाहायला मिळतोय. टॉप रिझर्व्ह मध्ये जर बघितले राज्य कोणते कोणते आहेत, म्हणजे सर्वात जास्त साठे असणारे, त्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थान या ठिकाणी टॉपला असलेला पाहायला मिळेल. बरोबर, राजस्थानमध्ये तांब आणि जिप्सम यांचे साठे बऱ्याच प्रमाणामध्ये जास्त आहेत. बरोबर, मग ते राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंड हे तीन टॉपचे याच्यामध्ये असणारे रिझर्व्ह असणारे म्हणजे साठे असणारे राज्य आहेत. आणि मग जगामध्ये सर्वात जास्त तांब उत्पादक देश कोणते कोणते, लक्षात ठेवायचं चिल्लू, चिली, पेरू आणि चीन हे तीन आहेत टॉपचे. बरोबर, चिली, पेरू आणि चीन हे जगभरामध्ये या ठिकाणी टॉपचे तांबे उत्पादक देश असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे पाहता येईल या ठिकाणी चुनखडी, चुनखडीच्या बाबतीत बघितलं भारतातील एकूण साठ्यापैकी 9% साठे व उत्पादनापैकी लक्षात ठेवायचं 2% साठे हे महाराष्ट्रामध्ये असलेले पाहायला मिळतात. मग या ठिकाणी बघायचं चुनखडीच्या एकूण उत्पादनापैकी या ठिकाणी किती टक्के होते, 2% उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होते. आणि भारतामध्ये जे या ठिकाणी चुनखडीचे साठे आढळून येतात त्या चुनखडीच्या साठ्यांपैकी तुम्हाला लक्षात ठेवायचं 9% साठे हे महाराष्ट्रामध्ये असलेले पाहायला मिळतात. मग महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळतात, तर लक्षात ठेवायचं विंध्यन प्रणालीमध्ये, विंध्यन प्रकारच्या खडकामध्ये या ठिकाणी या आपल्याला खनिज संपत्ती आढळून येते. कशाची, तर ही चुनखडी या ठिकाणी आढळून येत असते. बरोबर, मग याचे उपयोग काय असतात आपल्याला माहिती आहे की सिमेंट उद्योगामध्ये याचा वापर केला जातो, त्याच्यानंतर लोह पोलाद उद्योगामध्ये फ्लक्स म्हणून याचा वापर केला जातो, त्याच्यानंतर कागद व कापड साखर उद्योगामध्ये या ठिकाणी सुद्धा याचा वापर फ्लक्स म्हणून केला जात असतो. अशा पद्धतीने ही चुनखडी तुम्हाला पाहायला मिळेल. मग ही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळते लक्षात ठेवायचं, ते म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ हे याचे जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी असणारे साठे असणारे जिल्हे आहेत. बरोबर, यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील मांजरी, वांजरी या भागामध्ये आहे, राजूर आहे, केळापूर आहे आणि सनाखा, लक्षात ठेवायची या भागामध्ये या ठिकाणी ही चुनखडीचे साठे विपुल प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी लक्षात ठेवायचं चंद्रपूर, चंद्रपूर जर बघितलं तर राजूर आहे, वडोदा आहे, नांदगाव, एकोडी या भागामध्ये ही या ठिकाणी खनिज संपत्ती किंवा चुनखडी प्रमाण जास्त प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये असलेली आढळून येते. नागपूरमध्ये रामटेक, सावनेर या भागामध्ये आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये देवलमारी आणि काटेपल्ली या भागामध्ये या ठिकाणी ही खनिज संपत्ती आढळून येत असते. पूर्व विदर्भाचा, पूर्ण विदर्भाचा भाग आहे हा, पूर्णपणे विदर्भात या ठिकाणी ही चुनखडी आढळून येत असते. बरोबर, चला मग पुढे जाऊया. मग जगभरामध्ये याची या ठिकाणी खाणी, भारतातल्या प्रमुख खाणी कोणत्या कोणत्या आहेत प्रसिद्ध असणाऱ्या, एक जबलपूर आहे मध्य प्रदेशमध्ये असणारी जबलपूर. बरोबर, ती भेडघाटची ही जर बघितली ना आपण पूर्णपणे चुनखडीने ती युक्त असणार आपल्याला, तो कोणत्या प्रकारचा एक दगड पाहायला मिळतो त्या ठिकाणी त्या भेडघाटच्या याच्यामध्ये, तर संगमरवरी प्रकारचा. बरोबर, तो एक चुनखडीचाच या ठिकाणी एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल. तर ते पूर्णपणे पांढरं दिसतं, ते रात्री जर आपण अमावस्येच्या याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे पांढरं दिसतं, कारण चंद्रप्रकाश जो आहे तो तिथून रिफ्लेक्ट करतो आणि म्हणून ते विहंगम दृश्य पौर्णिमेच्या दिवशी पाहायला मिळत असतं. ते भेटघाटच्या जी नर्मदा नदीची गळी आहे, तर गळीमध्ये ते या पद्धतीने जबलपूर, आणि त्याच जबलपूर या ठिकाणी काय गळी निर्माण केली पाहायला मिळते नर्मदा नदीने. त्याच्यानंतर आहे सतना, मध्य प्रदेशमधली दुसरी खाण म्हणजे सतना, आणि कडप्पा ही सुद्धा एमपी मध्येच आहे, मध्य प्रदेशमध्ये. या कडप्पा आपला म्हणतो ना आपण कडप्पा जिल्ह्यामध्ये, कडप्पा ही एक प्रकार प्रणाली आहे आणि त्याच प्रणालीमध्ये या ठिकाणी विंध्यन प्रणाली लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर टॉप उत्पादक राज्य कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये चुनखडीच्या उत्पादनामध्ये राजस्थान टॉपला आहे, दोन नंबरला मध्य प्रदेश आहे. त्याच्यानंतर टॉप रिझर्व्ह मध्ये, रिझर्व्ह म्हणजे काय, तर साठ्यांमध्ये टॉपला असणारे जिल्हे राज्य कोणते आहेत, तर आंध्र प्रदेश आहे, राजस्थान आहे आणि गुजरात आहे. आंध्र प्रदेश सगळ्यात जास्त साठे, त्याच्यानंतर दोन नंबरला राजस्थान, तीन नंबरला गुजरात हे साठ्यांच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च उत्पादक देश कोणते कोणते आहेत, बघा चीन आहे, युएसए आहे आणि भारत तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक देश म्हणून ओळखला जातो, युएसए, अमेरिका. बरोबर, ही आपत्ती तुम्हाला पाहता येईल. बरोबर, चलो चुनखडी.
त्याच्यानंतर दगडी कोळसा. आता दगडी कोळसा या ठिकाणी महत्वाचा, या ठिकाणी ऊर्जा खनिज म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये इंग्रज कालखंडामध्ये या दगडी कोळशाचा शोध लागला होता. मग कधी लागला होता, तर 1774 साली पश्चिम बंगालमधील या ठिकाणी वीरभूम आणि पांचेत या ठिकाणी काय झालं होतं, खनिज संपत्ती किंवा ही या कोळशाच्या खाणी आढळून आलेल्या होत्या. पण जेव्हा शोध लागला तेव्हा लगेच याच्या उत्खननाला सुरुवात झाली का, खाणी सुरू झाल्या का, नाही, फक्त इथं आढळून आला पश्चिम बंगालमध्ये, शोध लागला. त्याच्यानंतर 1820 साली बघायचं, 1820 साली या ठिकाणी भारतातील पहिली कोळसा खाण कुठं, पश्चिम बंगाल राज्यामध्ये राणीगंज या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती. बरोबर, ते एक लक्षात ठेवायचंय. तर ते राणीगंज या ठिकाणी भारतातली पहिली खाण सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. दगडी कोळशाला पुरलेले सूर्यकिरण म्हणतात, आपल्याला माहितीच आहे. कारण का, की ऊर्जा, ऊर्जेचा स्रोत आहे हा. बरोबर, कारण कार्बोनी फेरस या कालखंडामध्ये, कार्बोनी फोरेस, कार्बोनी फेरस या कालखंडामध्ये काय झालंय, तर या दगडी कोळशाचे काय झालं होतं, अवशेष म्हणजे जे कार्बोनी फेरस कालखंडामध्ये काय झालं, तर भूभागावरती मोठ्या उलटापालटी झाल्या होत्या. आणि त्यावेळी जर बघितलं तर भूपृष्ठावर जी वन्यजीव होते त्याच्यामध्ये वनस्पती काही होत्या, त्या पूर्णपणे भूगर्भामध्ये दडल्या गेल्या, गाडल्या गेल्या. आणि गाडल्या गेल्यामुळे उष्णता, उष्णतेचा त्याच्यावरती परिणाम होऊन काय झालं होतं, त्याचा हा मजबूत स्वरूपाचा एक त्याचं रूपांतर दगडाच्या, दगडी कोळशामध्ये झालं. आणि त्याच्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा उपलब्ध होते. आणि ऊर्जा उपलब्ध होत असल्या कारणानं या ठिकाणी याला काय म्हटलं जातं, गाडलेले सूर्यकिरण. बरोबर, याला या ठिकाणी म्हटलं जातं. मग इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की गाडलेले सूर्यकिरण अशा प्रकारचं किंवा स्टेटमेंट बस मध्ये असेल की कोळशाला गाडलेले सूर्यकिरण असं म्हटलं जातं. त्याचं कारण की, कारण अनेक वर्षापूर्वी जमिनीखाली या ठिकाणी गाडले गेलेले हे जमिनीचे वन्यजीव असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील यांचं अवशेष, अवशेष या ठिकाणी गाडले गेले. आणि त्याच्यावरती उष्णतेचा परिणाम होऊन काय झालं, तर त्याचं रूपांतर हे दगडी कोळशामध्ये झालं. आणि त्याच्यापासून काय होतं, ऊर्जा, ऊर्जा ही प्रचंड प्रमाणामध्ये मिळत असते. आपल्याला बघितलं तर आपण जवळपास जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, ऊर्जेच्या वापरासाठी किंवा निर्मितीसाठी या दगडी कोळशाचा वापर करत असतो. बरोबर, आणि ऊर्जा प्राप्त होत असल्यामुळे या ठिकाणी गाडलेले सूर्यकिरण असं म्हटलं आहे. बरोबर, पुरलेले सूर्यकिरण, सॉरी गाडलेलेच म्हणतो मी. मग या ठिकाणी कोळशाचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात, चार प्रकार प्रामुख्याने. इथं सुद्धा जर बघितलं तर शुद्धते, म्हणजे याच्यामध्ये असणारे, आता कोळसा म्हटलं की कशाचा प्रकार येतो, कोळसा म्हटलं की आपल्याला माहित पाहिजे की तो कार्बन, कार्बनचा या ठिकाणी प्रकार आहे. बरोबर, मग कार्बनचा जर प्रकार म्हटलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये आढळणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावरून जेवढं जास्त कार्बनचं प्रमाण तेवढा कोळसा शुद्ध किंवा स्वच्छ असा म्हटला जातो. बरोबर, ज्वलन करत असताना जेव कार्बनचं प्रमाण जर जास्त असेल तर तो जास्त धूर करत नाही. मग निश्चितपणे अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनल हे या ठिकाणी याच्यामध्ये आढळणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावरून इथं याचं वर्गीकरण करण्यात आलं हे चार प्रकारांमध्ये. एक आहे अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनल, हे चार प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बरोबर, मग इथं जर बघितलं तर 95% कार्बनचं प्रमाण असणारा म्हणजे अँथ्रासाइट आहे, जो अत्यंत शुद्ध पद्धतीचा मानला जातो, अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्वलनशील असणारा या ठिकाणी हा पदार्थ किंवा कोळशाचा प्रकार मानला जातो, उच्च दर्जाचा कोळशाचा प्रकार मानला जातो. त्याच्यानंतर आहे बिटुमिनस, त्याच्यानंतर 70-80% या ठिकाणी कार्बनचं प्रमाण असणारा हा कोळशाचा प्रकार आहे. जगामध्ये जेवढं एकूण कोळशाच्या खाणी आढळून येतात त्याच्यापैकी 80% कोळशाच्या खाणी या बिटुमिनस प्रकारच्या आहेत, हे लक्षात ठेवायचंय. बरोबर, त्याच्यानंतर पुढे बघायचं, पुढचा प्रकार आहे लिग्नाइट. लिग्नाइट मध्ये जर बघितलं तर 50-60% कार्बनचं प्रमाण आहे. वीज निर्मितीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जात असतो. आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जर बघितलं तर शुद्ध प्रकारचं या ठिकाणी हे वापर केला जात असतो या दोन प्रकारांचा. पीट आहे, तो जर बघितला तर 40% कमी कार्बन, डांबर निर्मिती उद्योगामध्ये याचा वापर केला जातो आणि घरगुती वापरामध्ये सुद्धा याचा या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे कॅनल, अत्यंत निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी असतो, 40% नाही, त्याच्यापेक्षाही खूप जास्त, 10-20% प्रमाणामध्ये या ठिकाणी इथं कार्बनचं प्रमाण आढळून येतं. खूप प्रचंड प्रमाणामध्ये धूर करणारा जर कोणता असेल तर हा कॅनल प्रकारचा आहे. याचा वापर जर बघितलं ना पीठचा, वीटभट्टी जर बघितलं, वीटभट्टीमध्ये पीठ प्रकारचा कोळसा वापरला जातो, लक्षात ठेवायचंय. तर ते लक्षात ठेवा, दगडी कोळसा त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापरला जात असतो. आता इथं जर बघितलं तर याचा क्रमाने प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर कसं लावायचं, तर ऍबिलिपी एवढंच लक्षात ठेवायचं, ऍबिलिपी एवढं कार्बनच्या प्रमाणावर, आणि याच्यापेक्षा गैगुजरी चीज म्हणजे कॅनल आहे. तर ऍबिलिपी नावाचा या ठिकाणी ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. ही झाली कशाची, कोळशाचे प्रकार.
आणि लोहाचे प्रकारानुसार तुम्हाला सांगायची राहिली महिलाशी 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 मॅग्नेटाईट त्याच्यानंतर बरोबर हे हेमेटाईट लिमोनाईट आणि सिडराईट हे चार प्रकार कशाचे आहेत लोहाचे प्रकार ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं याच ठिकाणी लक्षात ठेवायचं की मूर्खांचं सोनं ते तुम्हाला सांगायचं राहिलं की मूर्खांचं सोनं म्हणून ओळखलं जाणारा एक लोहाचाच प्रकार आहे लोखंडाचा त्याला पायराईट असं म्हटलं जातं बरोबर. तर ते पायराईट जे आहे ते या ठिकाणी मूर्खांचं सोनं म्हणून ओळखलं जात असतं ते लक्षात ठेवायचं. आणि याचे चार प्रकार हे प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात लोहाचं या ठिकाणी प्रमाणावरून त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये लोह सापडतं ते सर्वात जास्त या ठिकाणी मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट आणि सिडराईट हे याच्यामध्ये मिक्स होता कामा नाही नाहीतर म्हणजे अँथ्रासाईट आलं की नंतर याचं लिमोनाईट आणि तिसरंच काहीतरी असं पत्ती नाही मिक्स होता कामा नाही बरोबर. त्याला वेगळ्या पत्तीने तुम्हाला लक्षात ठेवता येईल. महिलाशी हे झालं लोहांचे प्रकार आणि ॲबिलिपी म्हणजे हे कोळशाचे प्रकार पाहायला मिळतात बरोबर. मग महाराष्ट्रातील कोळशाच्या खाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितली एकूण खनिज संपत्तीपैकी सर्वात जास्त कोणती कोणत्या प्रकारचं खनिज आढळतं तर कोळशाच्या प्रकारचं. नागपूरमध्ये उमरेड पाटणा सावंगी सिलेबारा कामठी कन्हान नदीचं खोरं बरोबर. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये वणी राजुरा मोरेगाव वर्धा नदीमध्ये जर बघितलं वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे आढळून येतं. वर्धा आणि वैनगंगा नदीचं खोरं जे आहे त्या भागामध्ये चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जर बघितलं बल्लारपूर घोस वरोरा चांदा एकूण साठ्याच्या 70% साठे जे आहेत कोळशाचे साठे या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळून येतात. म्हणून या भागामध्ये जर बघितलं तर इंडस्ट्रियल सेक्टर इथं डेव्हलप झालेला आहे लोहपोलाद उद्योग सुद्धा इथं पाहायला मिळतो. दुसरं या ठिकाणी महत्वाचं काय आहे या ठिकाणी कागद उद्योग पाहायला मिळतोय बल्लारपूरमध्ये बरोबर. आणि इथं इंडस्ट्रियल सेक्टर खाणी या सगळ्यांमुळं काय झालं त्या भागाचं तापमान प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं आहे. इथं जर बघितलं तर प्रचंड तापमान वाढल्यामुळं इथं हीटेड सिटी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त आहे आणि प्रदूषित सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंद्रपूर प्रदूषण सुद्धा इथं खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण कोळसा उत्पादनापैकी 67% वापरासाठी वापर केला जातोय तर ऊर्जा निर्मितीसाठी केला जात असतो. बघा आपल्याला अलीकडे जर बघितलं तर कोळसा निर्मिती आपण म्हणतो की प्रदूषण होतं हे सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याला पर्याय सुद्धा नाहीये. त्यासाठी आपल्याला सौर ऊर्जेचा वापर आपण करतोय पण त्या खूप लिमिटेड प्रमाणामध्ये आहे. कुठतरी आता इथून पुढे आपल्याला इथं हे प्रदूषण जर कमी करायचं असेल तर निश्चितपणे काय करावं लागणार आहे तो कोळशाचा वापर कमी करावा लागणार आहे. आणि आपल्याला या ठिकाणी इथं जे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे त्यांचा वापर या ठिकाणी वाढवावा लागणार आहे. आता अलीकडे जर बघितलं तर रेल्वेचं विद्युतीकरण होत आहे बरोबर. विद्युतीकरण केलं जात आहे आणि म्हटलं जातं की बाबा प्रदूषण कमी होईल. पण ते करत असताना आपण ही गोष्ट विसरतोय की रेल्वेचं विद्युतीकरण करतोय आपण त्याचा प्रत्यक्ष कोळसा वापर आपण या ठिकाणी बंद करतोय पण त्याच्यासाठी आवश्यक असणारी वीज ती कशापासून निर्माण करतोय तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी वीज निर्मितीसाठी सुद्धा या कोळशाचाच वापर केला जातोय आणि त्याच्यापासून सुद्धा प्रदूषण होतच आहे. म्हणजे आता रेल्वे चालवण्यासाठी जी आवश्यक असणारी वीज आहे ती सुद्धा वापरत असताना त्याला सुद्धा इथं या औष्णिक विद्युतच्याऐवजी दुसरा या ठिकाणी पर्याय शोधावा लागणार आहे बरोबर. हे कोळशाचे प्रकार या ठिकाणी पाहता येतील. मग कोळसा उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये प्रमुख असणाऱ्या खाणी कोणत्या कोणत्या आहेत बघा. कोरबा कोल फील्ड म्हणता येईल ती आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे बिरामपूर बघा कोरबा आणि बिरामपूर ह्या कोल फील्ड आहेत कुठल्या तर छत्तीसगड राज्यामध्ये. त्याच्यानंतर आहे झरिया कोल फील्ड बोकारो कोल फील्ड ह्या कुठल्या आहेत लक्षात ठेवायचं झारखंड मधल्या बरोबर. बोकारो तो माहिती आपल्याला पण झरिया एक आहे बोकारो आहे आणि गिरडीह या तीन कोलफील्ड जे आहेत ते झारखंड राज्यामध्ये आहे. गिरडीह लक्षात ठेवायचं झरिया एक आहे झरिया त्याच्यानंतर बोकारो तर आपल्याला माहितीच आहे बोकारो आणि तिसरं आहे गिरडीह गिरडीह हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं झारखंड मधले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर बघा तालचेर कोलफील्ड आहे ओडिसामध्ये तालचेर ओडिसामधली आहे. सिंगरुली सिंगरुली आहे कोळसा क्षेत्र या ठिकाणी छत्तीसगड राज्यामध्ये. हे सिंगरुली ही जर बघितली तर कोळशाची सगळ्यात मोठी खाण मानली जाते बरं का ते लक्षात ठेवायचं छत्तीसगड राज्यामध्ये असणारी सिंगरुली. चलो त्याच्यानंतर मग सगळ्यात जास्त उत्पादक राज्य कोणते कोणते आहेत कोळशाचं उत्पादन घेणारे सगळ्यात जास्त या ठिकाणी टॉपचे राज्य त्याच्यामध्ये छत्तीसगडचा प्रथम क्रमांक लागतोय झारखंड द्वितीय आहे आणि ओडिसा तृतीय क्रमांकावर असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सर्वोच्च उत्पादक इथं जर बघितलं तर कोळशाच्या उत्पादनामध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे भारत दुसरा आहे आणि युएसए तिसऱ्या क्रमांकाचा देश जगभरामध्ये ओळखला जातो. सर्वात जास्त साठे असणारे राज्य कोणते आहेत तर बघून घ्या या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल झारखंड आहे ओडिसा आहे आणि छत्तीसगड हे तीन या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील जे सगळ्यात जास्त साठे असणारे राज्य म्हणून ओळखले जातात. पण साठे असणं आणि त्याचं उत्पादन करणं याच्यामध्ये फरक असतो बरं का ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे डोलोमाइट
डोलोमाइट जर बघितलं तर रंगहीन सफेद अथवा गुलाबी रंगाचं एक खनिज, बरोबर, यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि कार्बोनेटचं या ठिकाणी प्रमाण असतं, कार्बनचं प्रमाण असतं. या तिन्हींचं मिळून या ठिकाणी हा डोलोमाइट बनतो. यापासून मॅग्नेशियम आणि त्याचं संमिश्र या ठिकाणी काढलं जात असतं, बरोबर. मग भारताच्या डोलोमाइटच्या एकूण साठ्यापैकी 1% फक्त 1% महाराष्ट्रात येतं. महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी डोलोमाइटचे साठे आढळून येतात, कोणत्या प्रकारच्या खडक समूहामध्ये आढळून येतात, तर लक्षात ठेवायचं, सौर प्रस्तर समूहामध्ये आढळून येतात. विशेष करून नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या हे डोलोमाइटच्या खाणी आढळून येतात. त्या सौर प्रस्तर प्रकारच्या असलेल्या पाहायला मिळतात, सौर प्रकस्त्या खडक प्रणालीमध्ये आढळून येत असतात. चला मग पुढे जाऊया. याच्यामध्ये जर बघितलं हा डोलोमाइट जर बघितलं तर बस्तर म्हणजे याच्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खाणी कोणत्या कोणत्या आहेत, त्यामध्ये बस्तर आणि रायगड आहे छत्तीसगड मधल्या, बरं का, लक्षात ठेवायचं. रायगड हे छत्तीसगड मध्ये पण एक आहे, तिथं बस्तर आणि रायगड हे छत्तीसगड मध्ये आहे. बिनार मित्रापूर लक्षात ठेवायचं, ते आहे ओरिसा मध्ये. त्याच्यानंतर खम्मम प्रदेश हा आंध्र प्रदेश मध्ये आहे. हे या ठिकाणी प्रसिद्ध असणाऱ्या डोलोमाइटच्या खाणी आहेत. टॉप उत्पादक आहे छत्तीसगड, आहे टॉपला आहे, आणि आंध्र प्रदेश 2 नंबरचं उत्पादक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्वोच्च उत्पादक देश भारतच असलेला पाहायला मिळतोय, आणि टॉप रिझर्व म्हणजे सर्वात जास्त साठे असणारे राज्य आहे त्यामध्ये छत्तीसगड आणि ओडिसा, बरोबर. जगभरामध्ये सर्वात जास्त डोलोमाइट प्रोड्युसर कोण असेल तर तो भारत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने या ठिकाणी ही खनिज. त्याच्यानंतर खनिज तेल शेवटच्याकडे येतोय आपण, शेवटचं खनिज या ठिकाणी पाहता येतोय. तर लक्षात ठेवायचं की खनिज तेलाच्या मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, बरोबर. प्रश्न याच्यावरती 2-3 वेळा विचारून झालाय, बरोबर. प्रश्न याच्यावरती 2-3 वेळा विचारून झालाय. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आढळतं तर बॉम्बे आहे, बरोबर. कधी सुरुवात झाली या डेटवरती प्रश्न विचारलेला होता 2-3 वेळा, 3 वेळा 2 वेळा प्रश्न विचारलाय. 3 फेब्रुवारी 1974 ही बॉम्बे आहे या ठिकाणी ही सुरुवात करण्यात आलेलं होतं. हे सागर सम्राट ही भारताची पहिली खनिज तेल विहीर म्हणून होती, तिला सागर सम्राट नाव दिलं होतं. कुठं? बॉम्बे हाय या क्षेत्राजवळ, बरोबर. मुंबईपासून पश्चिमेला जवळपास 176 किलोमीटर अंतरावर असणार आहे या ठिकाणी बॉम्बे आहे, एक तेल क्षेत्र आहे, आणि त्या तेल क्षेत्रामध्ये ही या ठिकाणी पहिली तेलवीर सागर सम्राट नावाने या ठिकाणी खोदण्यात आलेली होती. त्या क्षेत्रामध्ये जर बघितलं इथं तुम्हाला म्हणलं की बॉम्बे आहे म्हणून ओळखलं जातं. प्रचंड प्रमाणामध्ये असणारे या ठिकाणी तेलसाठे पाहायला मिळतात, सर्वात जास्त तेलसाठे याच भागामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर वसई आहे सुद्धा, हे तेल क्षेत्र सुद्धा तिथंच आहे. त्याच्यानंतर बॉम्बे आहे क्षेत्रामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू. आता याचं वैशिष्ट्यच काय असतं की खनिज तेल समूहात सापडतं, त्याच्याच सोबतीनं नैसर्गिक वायू सुद्धा आढळून येत असतो, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि मग दुसरे या ठिकाणी महत्वाचं की प्रामुख्यानं इथं जर बघितलं तर ONGC ही या ठिकाणी भारतातली सगळ्यात मोठी तेल उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, बरोबर. ONGC 50% जे या ठिकाणी खनिज तेल आहे ते एकट्या बॉम्बे आहे मधून होत असतं, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. मग इथं जर बघितलं तर खनिज इथं याच्यामध्ये खाणीमध्ये जर बघितलं तर लुनेज, अंकलेश्वर, कोलोल ह्या गुजरात मधल्या खाणी आहेत, बरं का, लक्षात ठेवायचं याच्यासाठी खनिज तेलाच्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपल्याला माहिती आहे ते म्हणजे कोणतं, तर बॉम्बे हाय आहे, बरोबर. त्याच्यानंतर दिग्बोई, दिग्बोई कुठं आहे, आसाममध्ये, बरोबर. आसाममध्ये भारतात दाखल केले सर्वात जुने तेल क्षेत्र म्हणजे भारतातलं पहिलं तेल क्षेत्र कोणतं सापडलं, तर दिग्बोई आसाममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिकडे जर बघितलं तर ऑइल रिफायनरी सुद्धा आहे भारतातली पहिली सार्वजनिक क्षेत्रातली, ती म्हणजे आसाममध्ये असणार आहे, बरोबर. ते आसाममध्ये आहे, ते लक्षात ठेवायचं, प्रश्न त्याच्यावरची सुद्धा येऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये बघा टॉप उत्पादक महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 आहेत खनिज तेल उत्पादनामध्ये. आणि देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त कोण उत्पादन करतंय खनिज तेलाचं, तर USA आहे, म्हणजे अमेरिका, दुसरा आहे सौदी अरेबिया आणि तिसरा आहे रशिया. हे 3 देश या ठिकाणी खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये टॉपचे असणारे पाहायला मिळतात, आणि टॉप रिझर्व असणारे. गुजरातमध्ये सर्वात जास्त साठे आहेत, बरं का, आणि महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला महाराष्ट्र. त्याच्यानंतर आसामचा क्रमांक येऊन जातो, चालेल. हे फक्त देश लक्षात ठेवायचे खनिज तेल उत्पादन आणि नैसर्गिक वायू संदर्भामध्ये. त्याच्यानंतर आता सोन्याच्या बाबतीमध्ये का पाहायचं म्हणतोय आपण, सोनं या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. का पाहणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवायचं, अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये या सोन्याच्या खाणीचं काय झालंय, तर साठे आढळून आले ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळून आलेल्या आहे, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली होती एकनाथ शिंदे साहेबांनी. त्याच पद्धतीने जर बघितलं तर केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा ही माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. भूगर्भ सर्वेक्षण संस्थेमार्फत सुद्धा ही माहिती समोर आलेली आहे, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी आढळून आल्या आहेत भारत महाराष्ट्रामध्ये. मग त्या अनुषंगानं जर पाहायचं म्हटलं तर इथं भारतामध्ये आढळून प्रमुख असणाऱ्या खाणी कोणत्या कोणत्या आहेत, लक्षात ठेवायचं, कोलार गोल्ड फील्ड एक आहे,
बरोबर आहे. कोलार गोल्ड फील्ड कर्नाटक मध्ये असणारी एक आहे, आणि दुसरी आहे गुड्डी गोल्ड हुड्डी गोल्ड फील्ड, ती आहे कर्नाटक मध्ये. त्याच्यानंतर रामगिरी खान नावाची आहे, ती आंध्र प्रदेश मध्ये. आणि सुवर्णरेखा सँड्स, आपण म्हणजे सुवर्णरेखा सँड्स म्हणजे काही खान नाहीये, ही खान नाहीये, लक्षात ठेवायचं. झारखंड मधून वाहणारी एक सुवर्णरेखा नदी आहे, आणि त्या नदीच्या पात्रामध्ये जी वाळू आहे, त्या वाळू मध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचं या ठिकाणी अंश आढळून येतो, सुवर्णरेखा झारखंड राज्यामध्ये. तर ते हे एक लक्षात ठेवायचं. आणि मग या महत्वाच्या खाणी कोणत्या, रामगिरी खान आहे आंध्र प्रदेश मधली, त्याच्यानंतर हुड्डी गोल्ड फील्ड आहे ती या ठिकाणी कर्नाटक मध्ये, आणि कोलार गोल्ड फील्ड आहे ती सुद्धा कर्नाटक मध्ये असलेली पाहायला मिळते. कोलार गोल्ड फील्ड KGF लक्षात ठेवायचं. मग टॉप उत्पादक कर्नाटक 1 नंबरला आहे, आंध्र प्रदेश 2 नंबरला. मोस्ट ऑफ पणे सर्वात जास्त उत्पादन हे कर्नाटक मध्ये होते, जवळपास 90% उत्पादन या कर्नाटक खाणीमधून होते, कोलार मधूनच होते सर्वात जास्त. बरोबर, सगळ्यात मोठी खाण आहे ती कोलार. सर्वोच्च उत्पादक देश कोणते कोणते आहेत सोन्याचे, त्याच्यामध्ये चीन 1 नंबरला आहे, ऑस्ट्रेलिया 2 नंबरला, आणि रशिया 3 नंबरला. हे सोन्याचे सगळ्यात मोठे उत्पादक देश आपण जगभरामध्ये पाहत असतो, चीन, ऑस्ट्रेलिया आणि रशिया. सगळ्यात जास्त खाणी कुठं आढळतात तर त्याच्यानुसार बघा, बिहारमध्ये सर्वात जास्त आहेत, त्याच्यानंतर राजस्थान, आणि तिसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक, चौथ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश असलेला पाहायला मिळते. हे टॉप रिझर्व म्हणजे खाणी कुठं कुठं आढळतात, हे उत्पादक तर आहेतच आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. चलो, हे झालं या ठिकाणी सोन्याच्या बाबतीमध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी भारतामध्ये या प्रमुख खाणी ज्या आहेत त्या ठिकाणी आढळून येतात. बरोबर, त्याच पद्धतीने हा पूर्णपणे मॅक्सिमम प्रश्न या ठिकाणी कव्हर झाले आहेत. त्यात चांदी वगैरे आपल्याला पाहता येईल, चांदी पाहता येईल या ठिकाणी. नंतर आपल्याला पाहता येऊ शकतं की डायमंड जर बघितलं तर कुठं आहे, मध्य प्रदेशाच्या मध्ये एकमेव आहे ती ऍक्टिव्ह खाण कोणती आहे, तर डायमंडच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश 1 नंबर आहे. एकच नंबर मध्ये एकच खाण आहे ती पन्ना. बरोबर, ही हिऱ्याची खाण प्रसिद्ध एकमेव ऍक्टिव्ह खाण म्हणून ओळखली जाते भारतामध्ये. तर ते एक लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने ठिकाणी ही खनिज संपत्ती आपल्याला इथं कव्हर होताना पाहायला मिळते, आणि भारतामधील प्रमुख खनिज जे होती या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत. निश्चितपणे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला इतर मित्रांना सुद्धा लिंक शेअर करायची आहेच आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.